सर्व पत्रकार मित्रांचं स्वागत। सगळ्यांनाच धन्यवाद। विधानसभेचं अधिवेशन सुरू आहे आणि इकडे पण आपला हा कार्यक्रम सुरू आहे। आज भूषण देसाई यांचं शिवसेनेमध्ये मी स्वागत करतो। त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। बाळासाहेबांच्या विचारांचं सरकार या राज्यामध्ये स्थापन झालं। पुढे नेण्याचं काम या ठिकाणी आम्ही त्यांचे कार्यकर्ते शिवसेने करतोय आणि त्यामुळे या महाराष्ट्रातले जिल्हा जिल्ह्यातून तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते विविध पक्षातले शिवसेनेमध्ये दाखल होत आहेत। जेव्हा आम्ही निर्णय घेतला त्यावेळेस अण्णा आमदार आणि 13 खासदार सोबत आले आणि शेकडो हजारो नगरसेवक असतील, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, लोकप्रतिनिधी मोठ्या प्रमाणावर बाळासाहेबांच्या भूमिकेबरोबर या ठिकाणी सोबत काम करू लागले आणि त्यानंतर सरकार स्थापन झाल्यानंतर अनेक कार्यकर्ते, हजारो कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी या ठिकाणी आम्ही घेतलेली भूमिका त्याला समर्थन दिलं, पाठिंबा दिला आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि खासदार गजानन कीर्तिकर साहेब देखील ज्यांनी बाळासाहेबांच्यावर काम केले त्यांनीही समर्थन दिलं, ते सोबत आले आणि सुरुवातीला रामदास कदम असतील, आपले अडसूळ साहेब असतील, प्रतापराव जाधव असतील, इतरही मान्यवर जे आहेत जे बाळासाहेबांच्या सोबत यांनी काम केले। आणि आता हे जी काही प्रक्रिया आहे ते आपण पाहताय की निरंतर सुरू आहे आणि महाराष्ट्रामध्ये जी विकासाची कामं आम्ही करतो या राज्यातल्या सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचं काम झालेला नुकताच अर्थसंकल्प त्याचं जर आपण अनालिसिस केलं तर मला वाटतं अर्थसंकल्पात देखील पोहोचलेला आपल्या विषय आणि म्हणून जे काय आम्ही करतोय जो निर्णय आम्ही घेतोय मी आहे उपमुख्यमंत्री आमच्या सर्व सहकार शिवसेना भाजप युतीचे सर्व लोकप्रतिनिधी या राज्यामध्ये या राज्याचा सर्वांगीण विकास करणारे निर्णय आम्ही घेतो आणि म्हणून मुंबई देखील या ठिकाणी आपण पाहत आहे की गेल्या 6-7 महिन्यामध्ये जे मुंबई बदलती आहे, मुंबईचं रुग्ण पालटतंय, मुंबई स्वच्छ सुंदर सुशोभित आणि रोषणाईयुक्त मुंबई आरोग्यदायी, बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, कोळीवाड्यांचा विकास असे अनेक प्रकल्प आम्ही हाती घेतलेले आहेत आणि हे सगळं जे काही काम आहे हे खऱ्या अर्थाने मुंबईचं देखील ज्यांच्याकडे सत्ता होती अनेक वर्ष त्यांना ते करता आलं नाही, दुर्दैवाने लोकांना अनेक वर्ष खड्ड्यातून प्रवास करावा लागला, अनेक गैरसोयींना तोंड सामोरं जावं लागलं आणि म्हणून लोकांमध्ये एक भावना निर्माण झाली आहे की हे काम करणारे लोक आहेत, हे काम करणारं सरकार आहे, मुंबई आंतरराष्ट्रीय शहर आहे आणि म्हणून आपण पाहताय की जे काही काम सुरू आहे तुमच्या समोरच आहे
आणि हे सगळी जी कामं आणि बाळासाहेबांचे विचार, बाळासाहेबांची भूमिका हे लक्षात घेऊन भूषण देसाई यांनी मला सांगितलं की मला सोबत आपल्या काम करायचं आहे. आणि म्हणून काय झालं रे, हां ठीक आहे, आवाज येईल असं. त्यामुळे काय झालं बंद. त्यामुळे भूषण देसाई यांनी देखील निर्णय घेतला की काम करणाऱ्या लोकांच्या सोबत राहायचं आणि खऱ्या अर्थाने विकासाभिमुख निर्णय घेणार सरकार म्हणून त्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केलाय. त्यांचं मी पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन करतो, मनापासून त्यांना शुभेच्छा देतो. त्यांनी जे काही विकास डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी जे आपण निर्णय घेतोय प्रॅक्टिकल असतील, या राज्यासाठी जे प्रकल्प आहेत, कन्स्ट्रक्टिव्ह काम आहे आणि भूमिका आहे आणि नक्कीच त्यांचा जो विश्वास आहे त्याला ज्या ज्या ठिकाणी त्यांना मुंबईमध्ये काम करायचं असेल इतरही त्यांच्या संपर्कात लोक खूप आहेत. त्यांना न्याय देण्याचं काम या ठिकाणी आम्ही करू एवढाच या ठिकाणी विश्वास व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा त्यांचं शिवसेनेमध्ये स्वागत करतो. धन्यवाद. यानंतर मी भूषणजींना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं भाषण दिलं. बाळासाहेब हेच माझं दैवत. बाळासाहेब हेच माझं दैवत. हे बंद झालं जरा लूज आहे. आणि शिवसेना ह्या दोन शब्दांना सोडून मला तिसरं काही माझ्यासमोर आलेलं आठवत नाही. हिंदुत्वाचा विचार या राज्यासाठी बघितलेलं साहेबांचं जे स्वप्न होत, स्वरूप होत, ते जर आज कोण पुढे घेऊन जात असेल ह्या महाराष्ट्राचा विकास आणि विचार साहेबांचे विचार, तर ते शिवसेना भाजप महायुतीचे आपले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हेच ते पुढे घेऊन जात आहेत, वाढवत आहेत आणि म्हणून त्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. आम्ही एकत्र आधीपासून एकमेकाबरोबर काम केलंय, मी त्यांना जवळून बघितलंय, त्यांच्या कामाचा वेग, त्यांचा निर्णय, त्यांची क्षमता आणि इथे सर्वसामान्य जनतेला जो त्यांच्या इथे कारभार बघायला मिळतो तो मी जवळून अनुभवल्यामुळे त्यांच्याबरोबर पाठीशी उभं राहण्याचा हा निर्णय मी घेतलेला आहे. ह्यानंतर माझं स्वतःचं प्रत्यक्षित अप्रत्यक्षित जे काय सामाजिक कार्य होतं ते मी करत होतो, एक छोटा कार्यकर्ता म्हणून करत होतो. पण शिंदे साहेबांना जवळून बघत बघत हे सगळं आत्ता नवीन सरकार ह्यांचं काम बघून ह्याच्यावरून प्रेरित होऊनच मी त्यांच्याजवळ येऊन त्यांच्या बरोबर राहण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर तुम्हाला काय विचारायचं ते विचार. अजिबात नाही, अजिबात नाही, तसं काही नव्हतं आणि ते तुम्हाला माहिती मिळेल असं जर विचारायला माहिती काढायला गेलात तर
साहेबांनी 5-10-5 शतक आता तिथे आहेत, काम करत आहेत, पण माझा स्वतंत्र माझा विचार असू शकतो, मी करू शकतो काम इतर नेत्यांबरोबर दुसऱ्या पक्षात, तो माझा स्वतंत्र निर्णय, पण इथे कामाचं जे स्वरूप मी बघतो, आणि आधी पण कित्येक वर्ष मी त्यांना बघत आलोय, जवळून अनुभवलं मी सगळं, तर मला त्यांचा स्वभाव, त्यांचं काम करण्याची पद्धत ही आवडल्यामुळे मी इथे आलेलो आहे. दुसरा काय माझं स्पष्ट बोलणं त्यांच्याशी खूप आधी झालेलं, कारण मी हा निर्णय फार आधी घेतलेला, हा निर्णय मी तेव्हाच घेतलेला जेव्हा हे नवीन सरकार स्थापन झालेलं. तुमच्यावर आदित्य ठाकरे यांनी टीका केली आहे, ज्यांना वॉशिंग मशीन मध्ये जायचं त्यांनी जाऊ दे अशा स्वरूपाची टीका त्यांनी केली, आणि त्याचबरोबर त्यांनी हेही म्हटलंय की तुमचा या आधी कधी शिवसेनेशी संबंध नव्हता. बरोबर, त्यांच्यासाठी मी खूप लहान आहे, मी काय त्याच्यावर काय जास्त बोलू नाही शकत, पण मी तुम्ही माहिती घेऊ शकता काय मी तेव्हा काय त्या काळात काम करत होतो नव्हतो करत, आता करतोय काय करतोय मला माझं सामाजिक कळेल. अजिबात नाही साहेब, जे सांगतील ते पक्षाचे इतर नेते आमदार जे सांगतील तस त्या पद्धतीने पुढे जाऊ. तुमच्या या पक्ष प्रवेशाला सुभाष देसाईंनी पाठिंबा दर्शवलेला आहे का, त्यांची सकारात्मक होती का, काय सांगा? नाही त्याच्याबद्दल काय मी सांगू नाही शकत, त्यांचं बघा त्यांचं एक स्वतंत्र आहे ना बाबा, त्यांचं एवढ्या वर्षाचं त्यांचं एक स्वतंत्र मत विचार जे काय धारणा असेल, पण दिस इज माय त्यावर तेवढं मला काय गंभीर असं काय त्याच्यावर विचार तेव्हा काय झाला नव्हता. ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये आणि या शिवसेनेमध्ये जो फरक आहे त्यामुळेच मी इथे आलोय, ते मी तुम्हाला आधीच सांगितलं. आता मी आता त्यासाठी मी खूप लहान आहे, आता काय शिंदे साहेबांनी जबाबदारी दिली निवडणुकीच्या रिंगणात उतरणार, निवडणूक आणि किंवा कुठलं पद याच्यासाठी मी नाही आलो, पण काय पक्षाकडून जो काय आदेश येईल किंवा काही जे काय काम देतील ते करत पुढे जायचं. हमने देखा कि भाजप में जैसे सुजय विखे पाटील पहले आए और उसके बाद राधाकृष्ण विखे पाटील भी आए, आपको लगता है कि आप उसकी नक्शे कदम पे चल रहे हैं और वैसे ही ये इस वक्त मैं नहीं कह सकता, इस वक्त जो मुझे करना है उन्होंने कर मुझे लगता है इतना ही मेरा लिमिटेशन इस वक्त है. असं सांगता नाही येणार, पण तुम्हाला माहिती आहे तिकडे काय पद्धतीने काम चालत. ठीक आहे, ये मुझे वॉशिंग मशीन नाही लगती, मुझे लगता है कि यहाँ प्रोग्रेसिव काम हो रहा है इसीलिए मैं आया हूँ. इसी वजह से मैं पहले जैसे बताया, मैं पहले भी सामाजिक कार्य कर रहा था बहुत साल, किसी कुछ लोगों ने उस चीज को कुछ लोगों को दिखाई नहीं पड़ रहा, नहीं नोटिस को, उससे कोई फर्क नहीं पड़ता. सर आप हिंदी में जाना चाहिए, मुख्यमंत्री साहब ये प्रवेश हो रहा है, कैसे कि जैसे मैंने कहा कि पहले ये आगे आए थे, उसके बाद पिताजी का आगे संभावना लगी. देखिए आज तो भूषण देसाई जी ने प्रवेश किया है, मैंने उनका स्वागत किया है और उन्होंने बताया है कि जो इस राज्य में काम शुरू है, जो बाला साहेब ठाकरे जी की जो भूमिका है, उनके विचार जो है, उसे आगे बढ़ाने का काम हम लोग ने किया. जब 2019 को ये ऐसी शिवसेना बीजेपी की सरकार स्थापित होनी चाहिए थी और जैसे हम लोगों ने परिवर्तन किया तभी से उन्होंने सोचा था कि हमारे साथ काम करे और यही और राज्य में जो काम हो रहा है प्रोग्रेसिव काम हो रहा है, कंस्ट्रक्टिव काम हो रहा है, मुंबई में काम हो रहा है, ये सब दिखाई पड़ रहा है. और जो काम करने वाले जैसे भूषण और मुझे, भूषण तो मुझे पहले से जानता था, मेरे काम करने का तरीका उनको मालूम है और इसलिए वो आए, मैं उनका स्वागत किया. क्या क्या जिम्मेदारी दी जाएगी पार्टी में? सब काम करने वाले कार्यकर्ता लोग हैं,
सभी लोगों को जिम्मेदारी, उनको भी जिम्मेदारी देंगे। नाही बघा, याच्यामध्ये एक प्रत्येकाला वैयक्तिक मत असतं, विचार स्वातंत्र्य असतं, त्यामुळे ज्याला ज्या पद्धतीने शेवटी प्रत्येकाला आपलं मत आहे ना, आणि जिकडे जेव्हा वाटतं बाबा नाही जी भूमिका आम्ही घेतली आहे ती त्याने योग्य वाटली, म्हणून कीर्तिकर साहेब पण आले, त्यांनी तर सगळं बोलून आले, त्यांनी त्यांची भूमिका सडेतोडपणे मांडली, मांडून आले। भूषणला वाटलं बाबा नाही हे काम करणारे कार्यकर्ते आहेत, काम करणारं सरकार आहे, शेवटी लोकांना काय पाहिजे, विकास, डेव्हलपमेंट, आणि आमचं सरकार डेव्हलपमेंट ओरिएंटेड आहे। आपण पाहत आहे किती प्रकल्प सुरू आहेत, मुंबईत काम सुरू आहे। आता मग त्यांच्याकडे काही लोक जे जातात ती वॉशिंग मशीन आहे का ती? असं आहे, दुसऱ्याकडे बोट दाखवताना तीन बोट आपल्याकडे असतात, ते मला त्याच्यावर काही बोलायचं नाही आहे। देखिए ऐसा आरोप तो पहले भी किया था, हम लोगों के ऊपर भी किया था ना सब लोगों ने। दबाव में क्या 50 MLA आते क्या, 13 खास सांसद आते है क्या, हजारों नगर सेवक आते है क्या, लाखों कार्यकर्ता आते है क्या? ये इतने लाखों लोग जब जुड़ रहे हैं तो एक आदमी सही बाकी लाखों लोग गलत, ऐसा कैसे हो सकता है, ऐसा कभी होता है क्या? आत्मचिंतन आत्म परीक्षण करना चाहिए। अभी पहले से इतिहास देखो, कौन कौन कैसे पार्टी से बाहर गए, निकाला गया, मजबूर किया गया, ये इतिहास है, हिस्ट्री है। त्यांनी विचार केला पाहिजे ना, स्वतः चूक कोणाची आहे ती? आणि गद्दारी तर मतदारांशी, हिंदुत्वाशी, बाळासाहेबांच्या विचारांशी कुणी केली आहे? 2019 झालंय ना ते लोकांची विश्वासघात, बैमानी, ज्या लोकांनी मॅन्डेट दिलं शिवसेना भाजप युतीला, असं आम्ही बोलू शकतो ना? आम्ही काम करतोय, त्यांनी बोलत राहू दे। लोकांना आरोप शिवाय साहेब आवडत नाहीत, या महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे, त्यांना बरोबर कामाला बरोबर कामाची पोचपावती बरोबर देतील, आणि सगळा लेखाजोखा बरोबर त्यांना द्यावा लागेल। नाही बिलकुल नाही, संपर्क तर मला रोज विधान भवनात भेटतात, शक्यता आहे का सगळं तुम्हाला आज कसं सांगू? देखो ये सिलसिला जारी है कि शुरू है ना, जैसे जो लोगों को हमारी भूमिका पसंद पड़ती है, लोग सोचते हैं कि ये इनके साथ जाए तो लोगों का काम कर सकते हैं, हम लोग विकास कर सकते हैं, डेवलपमेंट हो सकती है, आते हैं वो लोग। आता हे प्रत्येकाचा विचार, त्याला जे वाटत त्या बाजूने जे बोलायचं ते बोलणार, आता कोणाला काय बोलायचं ते बोलतच राहणार। आता आम्ही काम करतोय, काम करत राहू, ठीक आहे, धन्यवाद। एक मिनिट जरा, एक प्रेस, एक आपल्या सर्वांचे प्रेस मध्ये काम करणारे आपले व्हिडिओ जर्नलिस्ट होते संदीप मोरे, यांचं काही महिन्यापूर्वी दुःखद निधन झालं,
आणि दुःख निदानंतर त्यांचा जो जे कुटुंब आहे त्या कुटुंबाला एक छोटी आर्थिक मदत व्हावी. बरं आपल्या 2 मिनिटं तोपर्यंत त्यांची फॅमिली पण या ठिकाणी उपस्थित झालेली आहे. काही बसून तसेच व्हिडिओ जर्नलिस्ट प्रदीप